आपले स्वागत। सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केया बांठिया माध्यमिक विद्यालय व एनएन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। कीर्तन तो सादर करणार आहे, ते सर्वांनी शांततेने ऐकायचं आहे। चैतन्य बोलुडे। क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 हर। ज्या वेळेस राजे रायगडावर आहे सोबत अण्णाजी दत्त प्रल्हाद पंत मोरोपंत बालाजी आवजी येसाजी तानाजी कोंडाजी सूर्याजी आणि शेलरमा राजांनी सद्रीवरची मस्तक तपली। राजे महासाहेबांच्या महानात गेले। महासाहेबांचं लक्ष यावेळेस कोंडाने होत। महासाहेब बोलत्या झाल्या शोभा राजे कोंडाना सारखा कौस्तुभ किल्ला शत्रूच्या हातात असणं बरं नाही। आम्हास तो कोंडाना हवा आहे। त्या कोंडाण्यावर फटफटणारा हिरवा निशाण आमच्या डोळ्यात सवताय शोभा राजे तो कोंडाणा मास हवाय शोभा राजे तो कोंडाणा। तसे राजे बोलते झाले आऊ साहेब पुरंदरच्या तहात जेवढं जेवढं गेलं ना त्यापेक्षा अधिक अधिक मिळवायचंय याची सुरुवात आपण कोंडाण्यापासूनच करतो। पण कोंडाणा घेणं इतकं सोपं होतं का? कोंडाणा कोंडाणा म्हणजे कड्या कपारेचा दऱ्या डोंगराचा झाडा झुडपाचा वाघाची गस्ती आणि यवनांची वस्ती तिथं कसं जावं त्या कोंडाण्या। अरे ओर वरतून जरी बघितलं तरी खाली वृत्तीलाही थरकाप सुटावा असा तो गोड कोंडाणा। तसे राजे बोलते झाले आऊ साहेब आम्ही स्वतः जातो आणि कोंडाणा तुमच्या चरणावर समर्पित करतो। राजे सदरेत आले। राजाने फेकला सवाल कोण कोण जाणार त्या कोंडाण्यावर कोण? अण्णाजी दत्त प्रल्हाद पंत मोरो पंत बाळाजी आवजी येसाजी तानाजी कोंडाजी सूर्याजी आणि शेलरमामा सामने आले। कर्तोजी बोलते झाले आम्ही जातो राज। आणि तसा तानाजी पुढे आला। तानाजी बोलता झाला राज म्या 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 जातो म्या घेतो कोंडाणा राज एवढी कोंडाण्याची मुही मला द्या राज कोंडाण्याचा इडा मला द्या। असा तसे राजे बोलते झाले अरे तान्हा तुझ्या एक मध्ये एक ड्रायव्हरचं लग्न ठरलंय तू लग्न थाटा माटात कर आपण मोहिमेचं नंतर बघू। असा तानाजी बोलता झाला राज आधी लगेच कोंडाण्याचं मग माझ्या ड्रायव्हरचं कमरेला ठवलेली तांदळाची पिशवी काढली पिशवी भिरकवली आणि तानाजी बोलता झाला राज कोंडाण्याची मोहीम मला द्या कोंडाण्याचा इडा मला द्या आता जातो उदयभानच्या नरडीचा घोट घेतो आणि कोंडाणा तुमच्या चरणावर वाहतो राज चरणावर वा। असे राजे बोलते झाले अरे तांना तुझ्या ऐकून ते एक लेकराचं लग्न कर तुला जर आम्ही कोंडाण्याच्या मोहिमेवर पाठवलं तर लोक आम्हास काय असा तानाजी बोलता झाला राज राज हे तुमचं तान्य जिथं असताना तुम्ही जर मोहिमेवर जात असाल तर लोक आम्हास काय म्हणते। तसा तानांनी राजांकडे विनंती केली आणि बोलता झाला राज लंगोटीपासून तुमच्या सोबत आहे आतापर्यंत काहीच मागितलं नाही एकच मागणं मागतोय देशील असं राज एक मागणं मागतोय भवानीची अंडराची तू मस्ती मागशीला ती देशील असा। तसे राजे बोलते झाले अरे काय हवंय तुला त्यांना अरे हा जीव जरी तुला दिला ना तरी कमी आहे बोल काय हवंय तुला। तसा तानाजी बोलता झाला राज एवढी कोंड्याची मोठी तर राजांनी तानाजीच्या दंडाला धरलं वरती उचललं राजांच्या डोळ्यात अश्रूंची लयलूक राजांच्या डोळ्यातून एक अश्रू टपदिशी खाली पडला आणि तानाजी बोलता झाला राज राज मायासाठी रडतसं तुम्ही राज मायासाठी राज तुमच्या एका थेंबासाठी हजार जनम कुर्बान राज हजार जनम राज एवढी कोंडाण्याची मोहीम मला द्या। राजांनी मान्य केलं मानाची वस्त्र तानाजीच्या हातात दिली आणि तानाजी राजांना मुद्रा करता झाला आणि बोलता झाला राज सुलतान पद्धतीने नाही घेत किल्ला
नाही घेत मोर्चे, नाही लावत चिरेबंदी, घाल गडप आणि कर गडप, आजचा जातो आणि आजचा घेतो कोंडाना फक्त। राजा फक्त एक काम करा राजा, माघवद्य नवमीला झोपू नकासा, झोपू नकासा, मी गडावर जातो, गावताची गंजी पेटवतो, चार बघून घ्या तुमच्या तांना उदयवांचा पिछा पाडला आणि गड फत्ते करून भगवा फडकवला राजा, भगवा फडकवला। असा तानाजी राजांना मुद्रा करून निघाला। तो सूर्याजी आडवा दादा, जसे प्रभू श्री रामचंद्र सोबत लक्ष्मण तसा मेळण्या पोया सोबत। तानाजी सूर्याजीला घेऊन निघाला, घोड्याच्या रथीत पाय अडकवला, हजारो मावळी घेतली, घोडा वेगात निघाला, निघाला निघाला, दौडत दौडत निघाला, काया कवींना अंधारात निघाला कोंडाला फत्ते करायला। अरे साधी गोष्ट आहे कोंडाला फत्ते करणं। गडाचा गडकरी आहे उदय वाढ राठोड सारखा, भलटा किल्लेदार लहान रेड्या नक्कीचा, दहाड टिप्पण देहाचा, अंगाने पिळदार दंड असा असणारा तो उदय बाण राठोड। शिवाय बारा हजाराची शिरेबंदी बहुत होऊ, दारू गोळा अपाट, रसद अपाट, गिरमिट लागत नाही त्या गडाला। तो 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 गड माझा ताना घ्यायला निघाला, असा यायला निघाला। त्याच वेळेस त्याला ड्युटी सांगत होती, पिंगळ सांगत होता ताना, अरे नको जाऊ, निघालास तू, निघाला बुद्धीला कौटाली घालायला, अरे मरण आहे तुझं, नको जाऊ। पण मरणाला भिणारा माणूस नव्हता। निघाला निघाला कोंडण्याच्या पायथ्याजवळ आला, सोबत होता खंडो नाईक। खंडो नायकाला विचारलं, नाईक कुठून चढायचं गडावर? तसा नाईक बोलता झाला की सुभेदार टोनागिरी सगळा पडला आहे, तिथं जाऊ आणि तिथून चढू गडावर। तसे पाचशे मावळे येतले टोनागिरीच्या पायथ्याजवळ आले। तान्नाने आणले होते दोन सडपात, त्यांना सांगितलं चढा रे मराठ्यांवर, ते खाचं फळ घ्या, पोट घाली साठी सांधी बांधित, पाय फुटून रुतीत रुतीत जसे वांडर गड चढून गेले तसे मावळे गड चढून गेले। वर गेल्यानंतर दोराला दोर बांधला, दोर खाली सोडला आणि आवाज दिला सुभेदार दोर बांधला दोर। असा एक 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 करत मावळा गड चढू लागला, पहिला दुसरा तिसरा चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे मावळे गड वर चढ। गडवर चढल्यानंतर मावळे गड चढत होते, दोर खाचत होता, मावळा गड चढत होता, दोर खाचत होता, मावळा गड चढत होता, दोर खाचत होता, आणि अचानक दोर तुटला आणि जसा तुटला तसे लटकलेले मावळे थाट दिसून कोसळले। जसा टमाट्याचा चिखल वावा ना तशा मावळ्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले रे, तुकडे तुकडे झाले, मेंदूचा चेंदा मेंदा झाला, रक्तांचा सडा शिकला गेला। काही जणांनी सह्याद्रीत काढून घेतलं। वरतून सुभेदारांनी विचारलं काय झालं रे खाली? असा रडता रडता उनके आवळीत मावळा बोलतात झाला काय नाही सुभेदार, काय नाही, दोर तुटला दोर, कशासाठी? सत्तेसाठी ना स्वार्थासाठी? अरे हा जीव तो फक्त आपल्या मराठी अस्मितेस। असे सगळे मावळे कोंढाण्यावर आले। किल्लेदार क्या हुआ, कैसे आहे? किल्लेदार तानाजी आहे, क्या बक रहा है? पिके तो नहीं आया? अरे जहां पर परिंदा भी बन पाए नहीं सकता, कैसे आई यहाँ पर मराठी? अरे उदय बाण्या, ए इतिहास अलग नहीं कळेल तर तुला कुठून कस कळेल, कस कळेल तुला? तसा उदय बाण धावत 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 निघाला। त्या वेळेस सामने आला तानाजी म्हणून सरे, दोन वाघ आमने सामने आले, खोळला काळ, काय 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 होणार, शौर्याचं वादळ उफळेल आणि मराठे पराक्रम गाजवत राहील। सामने आले दोन वाघ आमचे सामने, तानाजी सुर तानाजी उदय बाणला मारणार, मग उदय बाण तानाजीला मारणार, काय 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 होणार? त्याच वेळेस उदय बाणचा मार माझ्या तानाजीच्या थालीवर पडला, तानाजीची थाल तुटली। तानाजीने आता कोण जाईल, कोण जाईल त्याला सहकार्य करायला, कोण जाईल? त्याच वेळेस राजांनी दिला होता हिरवाशेरा, राजा तानाजीने हिरवाशेरा काढ हातावर घेतला, वार करत राहिला। वार करता करता माझ्या तानाजीच्या त्या उदय भानचा वार माझ्या तानाजीच्या तंडावर झाला, हात निकळला गेला, रक्त रक्त निथळत होत। त्याच वेळेस तरी तान्हा लढत राहिला, पण अखेर तानाजीच्या तानाजीच्यावर माझ्या उदय भानचा वार त्या मस्तकावर झाला, कोच पडली, छाती फाटली गेली, काय करणार? तानाजी कोसळणार, कोसळणारच घेतली गर्जना, हर हर महादेव। अरे केली जशी आत तशीच निघाली बाहेर, दोन वाघ धारा तीर्थ पडे, रक्तांचं सदा शब्द गेला। असा तानाजीने सूर्याजीला आवाज दिला, सूर्या ए सूर्या,
असा सूर्याजी धावत धावत तानाजीला रक्ताच्या थारव्यात न्यायलेलं बघितलं। तसा बोलायला रडायला वेळ नव्हता, आंडा गेला आणि बोलता झाला हे फेड्यानो, ते मावळे पळायला लागले। त्याच वेळ बोलता झाला हे फेड्यानो काय पाहत असा, अरे तुमचा इथं बाप मरून पडला आणि भेड्यातच पाहत असा, अरे विसरलात विसरलात आपण कोण आहोत, कोण आहोत आपण, शिवरायांचे मावळे आहोत, शिवरायांचे मावळे कवळे अम्मा समजू नका, अरे एखाद्याच्या चिंदड्या चिंदड्या उडवून टाकू, कवळे अम्मा समजू नका, उठा उठा। आणि काही क्षणाचा जेवणाचा पडदा पाय झाला आणि गोंडला फत्ते झाला। त्याच वेळेस सूर्याजी धवत धवत आला, धवत धवत आल्यानंतर मावळ्यांना सांगितलं अरे पेटवर ती गवताची गंजी आणि कोळू द्या म्हणावं, तुमचा आता गेला। त्याच वेळेस सूर्याजी बोलता झाला दादा अरे राजे विचारतील मला माझा तांडा कुठे, अरे आऊ साहेब विचारतील मला माझा तांडा कुठे, अरे ती मोहिनी विचारेल माझ्या पतीचं रक्षण करण्यासाठी तुम्ही गेलं होता ना, कुठे माझा तांडा सांगा भाऊजी कुठे, अरे लहानचं रायबाय घरात लग्न लागलंय रे विचारेल मला विचारेल माझा बाप कुठे, मी म्हणेल त्याला मी तुझ्या बापा सारखा संभाळ करील, पण बाप कसं होता येईल रे दादा बाप कसं होता। असा तानाजी बोलता झाला अरे जाऊन सांगा रे राजाला म्हणावं तुमचा तान्हा गेला पण मातीत मेला, अरे मातीत मरणारे होते काही कावळे पण मातीसाठी मरणारे होते फक्त छत्रपती शिवरायांचेच मावळे शिवरायांचे। शिवाजी बोलता झाला अरे पेटवर ती गवताची गंजी आणि कळू द्या म्हणावं तुमचा तान्हा गेला पण मातीत मेला, तुम्हाला राजांना म्हणावं तुमचा गड आला पण तुमचा सिंह मात्र कायमचाच गेला, तुमचा सिंह मात्र कायमचाच गेला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य तिरमळे सर यांना विनंती करतो की विद्येचं प्रतीक म्हणून या मोरडे महाराजांना आपण वही आणि श्रीफळ आणि गोड चॉकलेट देत आहोत। मी तिरमळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्या विद्यार्थ्यांचं श्रीफळ देऊन सत्कार करावा। पुन्हा एकदा सर्वांनी टाळ्या मारायच्या। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत, रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका।